हा जो आजचा विषय आहे हा मुख्यतः मला असं वाटतं की वन हक्कांशी निगडित असा आहे. वन हक्क याचा अर्थ असा होतो की जे लोक वनांच्या परिसरामध्ये राहतात त्यांना आपल्याकडे कायद्यानी काही हक्क दिले गेलेले आहेत आणि त्या वन हक्कांचं संरक्षण होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं आत्तापर्यंत आपण मानत होतो. आपल्याकडे आपण पाहतो जी काय भारत या देशामध्ये जिवंत वनं आज आहेत, जिवंत वनं तशी फार थोडी आहेत. आपण असं मानतो की तत्त्वतः एकूण आपल्या जमिनीच्या 30% वन पाहिजे. भारत सरकारने असं जाहीर केलेलं आहे की आमच्याकडे 23% वन आहे, प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे 11% वन आहे आणि ह्या 11% वनापैकी उभं आणि चांगलं वन जे आहे ते फक्त 8% वन आहे अशी अवस्था आहे. आणि हे जे 8% वन आहे हे स्वातंत्र्यानंतरचं टिकलेलं वन आहे आणि आपण आत्तापर्यंत असं मानत आलो गेली 70 वर्ष. मी आता आम्ही 35 वर्षांपासून निसर्ग मित्र मंडळातर्फे वन संरक्षण आणि वनोपज या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहोत. आम्ही असं मानत आलेलो आहोत की आत्तापर्यंत आपल्याकडच्या ज्या वनांचं संरक्षण झालेलं आहे, वनं जी टिकून राहिलेली आहेत ती वन विभागामुळे नाही टिकलेली, ती वनं जी टिकलेली आहेत ती वनांच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांनी टिकवलेली आहेत आणि हे सगळे आदिवासी जमातीचे लोक आहेत, त्यांच्यामुळे ही वनं टिकलेली आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंट हे उलट वनांचा विध्वंस कसा होईल याचा प्रयत्न करत असतं, याचं जिवंत जागतं उदाहरण इथे औरंगाबादमध्ये आम्ही, मी निसर्ग मित्र मंडळाने हायकोर्टात एक रिट पिटिशन दाखल केलं होतं 1992 साली, त्याच्यातनं सिद्ध होतं. आमच्याकडे इथे औरंगाबादच्या जवळ कन्नडजवळ एक गवताळ्याचं अभयारण्य आहे 240 स्क्वेअर किलोमीटरचं आणि इथे जो वनाधिकारी आला होता, मुख्य वनाधिकारी, त्यांनी त्यावेळेला सरकारकडे अशी शिफारस कोल केली होती की या वनाचं संरक्षित वन म्हणून असलेलं प्रोटेक्शन काढून घेण्यात यावं. संरक्षित वन म्हणून ते डिक्लेअर झालेलं होतं, त्याचं संरक्षित वनाचा दर्जा काढून घेण्यात यावा असं त्यांनी सांगितलं होतं वनाधिकाऱ्यांनी. त्याच्या विरुद्ध, आणि हे कशाकरता सांगितलं होतं त्यांनी, तर हे जे आमचं गवताळ्याचं वन आहे त्याच्यामध्ये खैराची झाडं खूप आहेत आणि खैराची झाडं तुम्हाला माहिती आहे की त्याला खूप भाव मिळतो खैराच्या लाकडाला, काथ तयार करण्यासाठी खैराचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात होतो, औषधी याच्यासाठी ते लागतं. आणि ह्या वनाधिकाऱ्याचे अनिष्ट हितसंबंध हे खैराच्या झाडांची तोड करण्यामध्ये होते आणि त्यामुळं त्यांनी शिफारस केली होती की, वनाधिकाऱ्यांनी शिफारस केली की याचं अभयारण्य असं म्हणून असलेलं, राखीव वन म्हणून असलेले हे रद्द करा. त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टातनं आम्ही निकाल आणला की हे रद्द करता येणार नाही. तर ही परिस्थिती आहे. आत्ता हा विषय का निघाला असेल असं मला ज्या वेळेला वाटलं, त्यावेळेला मी जेव्हा शोध घेत गेलो तेव्हा मला असं दिसलं की यावर्षी, यंदाच्या वर्षी, आत्तापर्यंत हे झालं नव्हतं, उलट आत्तापर्यंत जी मागची सरकारं होतं त्यांनी, त्या सरकारांनी 2006 साली वनहक्क संरक्षण कायदा केलेला होता आणि या कायद्यामध्ये असं म्हटलेलं होतं की या वनाच्या परिसरात राहणारे जे आदिवासी लोक आहेत या आदिवासींना काही अधिकार दिलेले आहेत, त्यांना तिथे सपाट जमीन जी असेल त्याच्यामध्ये शेती करण्याचे अधिकार आहेत, त्या आधी वनामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या वनोपज गोळा करण्याचे अधिकार आहेत, म्हणजे जे काय त्या झाडांवरनं फळं पडतात आणि इतर गोष्टी पडतात त्याच्यावर गुजराण करण्याचा त्यांना अधिकार आहे, ते विकण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. हे सगळं त्या फॉरेस्ट राईट ॲक्ट्समध्ये लिहिलेलं होतं. तर हा फॉरेस्ट राईट ॲक्ट सरकारनी 2006 साली केलेला असताना सुद्धा यावर्षी आताच्या सरकारनी काय केलं, आताच्या सरकारने काही लोक उभे केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन करा. 13 जानेवारीला यावर्षी सुप्रीम कोर्टामध्ये हे पिटिशन दाखल झालं. त्याच्यामध्ये काही रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, त्याच्यामध्ये काही स्वतःला सामाजिक संघटनांचे आणि पर्यावरण संघटनांचे प्रतिनिधी म्हणवणारे लोक आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर असं म्हटलं की
अशा प्रकारचे वनहक्क दिले गेले असल्यामुळे वनांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे वनांच्या परिसरात राहणारे जे आदिवासी आहेत त्यांना या वनांच्या परिसरामधनं बाहेर काढलं जावं, हकलून दिलं जावं. आता मी हे धाडस करतो की अलीकडच्या काळामध्ये, विशेषतः या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये, माझ्या असं लक्षात आलेलं आहे की न्यायसंस्थासुद्धा सरकारच्या कलानी कलानी वागायला सुरुवात केलेली आहे, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत. आणि या सुप्रीम कोर्टाने 13 फेब्रुवारी या वर्षी असा निकाल दिला की भारत म्हणजे जे पिटिशनमध्ये जे काय वनप्रदेश तिथे टाकलेले होते त्याच्यामध्ये असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना, सर्व कष्टकऱ्यांना, सर्व आमच्या आदिवासींना तिथून बाहेर काढलं जावं असा फतवा काढला सुप्रीम कोर्टाने. आदिवासींना हकलून दिलं जावं हा ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला त्यावेळेला मग हे सगळे जे आदिवासी होते आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे, या आदिवासींच्या बाजूने काम करणारे जे लोक होते ते संतापले आणि त्यांनी मग देशभर याच्या विरोधामध्ये आंदोलनं सुरू केली. आणि मग सरकारच्या असं लक्षात आलं की आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा पण आंदोलन होतं आहे कुणाच्या विरुद्ध, सरकारच्या विरोधामध्ये. आणि त्यामुळे मग या निकालानंतर 13 फेब्रुवारीनंतर 15 दिवसांनी 28 फेब्रुवारीला या वर्षी सरकारी वकिलांनी त्या न्यायालयामध्ये असं सांगितलं की ही केस कृपा करून रिओपन करा, हा जो तुम्ही दिलेला निकाल आहे तो रद्द करा आणि याच्यावर सरकार पुढे काय धोरण ठरवायचं आहे ते ठरवेल, असं त्यांनी 15 दिवसांनी येऊन कोर्टामध्ये सांगितल्यावर सुप्रीम कोर्टाला 15 दिवसांनी आदिवासींना जंगलातनं हाकलून द्या असा जो त्यांनी आदेश काढला होता तो रद्द करावा लागला, हे या वर्षीचं सत्य आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही असं मानत आलेलो आहोत की जंगलाचं संरक्षणच हे आदिवासी करत असतात. मला असं एकही उदाहरण दाखवा की जिथे आदिवासींनी जंगलातली झाडं तोडून टाकली आहेत आणि तिथे शेती केली आहे, एकही तुम्हाला उदाहरण सापडणार नाही. जी मोकळी जागा आहे, जी गवताळ जागा आहे, तिथेही आदिवासी शेती करतात. ह्या आदिवासींची शेती अनेक पिढ्या चालू आहे पण तरीसुद्धा आपल्याला असं दिसतं की त्यांनी कधी अशी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. जमीन ताब्यात घेणारे वेगळे आहेत, जमीन ताब्यात घेणारे कोण आहेत, इंडस्ट्रीयल आहेत. आत्ता मी तुम्हाला सांगतो की छत्तीसगडमध्ये अडाणींना 1,70,000 हेक्टर वनजमीन ही सरकारने दिलेली आहे. म्हणजे जंगल जमीन नष्ट करण्यामध्ये नुसते इंडस्ट्रीयलिस्ट नाही आहेत तर आत्ताचं सरकार आहे. यावर्षी मे महिन्यामध्ये 1,70,000 हेक्टर जमीन छत्तीसगडच्या जंगलामधली अडाणीला देण्यात आलेली आहे. यावर्षी आत्ता सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातली जंगल जमीन द्यायला, 654 हेक्टर जमीन ही रिलायन्सला दिली गेलेली आहे जंगल जमीन. म्हणजे तुम्ही आदिवासी विचारा, ते जंगलामध्ये राहतो, झाडं वाढू देतो, तिथं शेती करतो, कसं तरी आपलं पोट भरतो, त्याला तुम्ही जंगलाचा ऱ्हास होतो म्हणून जंगलातनं बाहेर हाकलून देता आणि लाखो हेक्टर जमीन सरकार स्वतः यांना देतं. ही हे मला असं दिसतं की हा अत्यंत मोठा अप्रामाणिकपणा आहे. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत ज्याच्याकडे आपण आपल्यासारख्या सामाजिक संस्थांनी लक्ष दिलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की कोणत्याही परिस्थितीमध्ये, खाणीसाठी असो किंवा इतर कुठल्या कामासाठी असो, जिथे उभं फॉरेस्ट आहे ती जमीन दिली जाणार नाही असा आग्रह तुम्ही आम्ही घेतला पाहिजे, जंगलाची जमीन. दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्योग उभारणीसाठी, शहरीकरणासाठी किंवा इतर जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वृक्ष आणि जंगल हे तोडता कामा नये. आपल्याकडे आता मारे डामडू औरंगाबादून जाणारा रस्ता आहे समृद्धी महामार्ग. आपण हे लक्षात घ्या की
नागपूर ते मुंबई हे आत्ता 3 रस्ते ऑलरेडी अस्तित्वात आहेत, 3 राजमार्ग नागपूर ते मुंबई, त्यातला एक तर नॅशनल हायवे आहे. अस्तित्वात असताना चौथा समृद्धी महामार्ग काढायचा असं महाराष्ट्र सरकारने ठरवलं, आणि या समृद्धी महामार्गाची जी सुरुवात झालेली आहे कामाची, त्याच्यामध्ये 1,00,000 झाडं मुंबई ते अहमदनगर एवढ्या फक्त अंतरामध्ये कापली जाणार. हे सरकारच स्वतः आमची जी वनसंपदा आहे ती सगळी नष्ट करतं आहे. याचे परिणाम जसं मॅडम म्हणाल्या, पर्यावरणावर होणारे परिणाम फार अनिष्ट आहेत. आपण अमेरिकेला दोष देतो, ग्लोबल वॉर्मिंग झालं ते त्यांच्यामुळे झालं असं म्हणतो, आणि तुम्ही स्वतः तुमच्या एका साध्या रस्त्यासाठी नागपूर मुंबईसाठी 1,00,000 वर झाडं तोडायची तयारी तुमची आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की केवळ हा पर्यावरणाचा प्रश्न नाही आहे, तर हा वनांवर, वृक्षसंपदेवर आणि निसर्गावर, पर्यावरणावर ज्यांचं जीवित अवलंबून आहे, ज्यांची उपजीविका अवलंबून आहे, त्या आदिवासी आणि इतर ग्रामीण लोकांचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यांचं सगळी उपजीविका याच्यातनं हिसकावून घेतली जाणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्यासारख्या ज्या सामाजिक चळवळी चालवणारे लोक आहेत, हक्काच्या चळवळी चालवणारे लोक आहेत, त्यांनी वनांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या हक्कांची जाणीव ठेवून कोणत्याही परिस्थितीत त्याच्या उपजीविकेचं साधन म्हणजे वन त्याची हानी होता कामा नये ही भूमिका घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये लक्षावधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होता. तर उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की एव्हिक्शनचा ज्या वेळेला मुद्दा येतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की जवळजवळ 42,00,000 आदिवासी भारतामध्ये वनांच्या क्षेत्रामध्ये राहतात, आणि या 42,00,000 आदिवासींना तुम्ही जर वनांच्या क्षेत्रातनं हाकलून दिलं तर ते जाणार कुठे, राहणार कुठे? हां, वनांचं नुकसान जे करत असतील, वृक्ष तोडत असतील, एकूण वनक्षेत्र त्यांच्यामुळे कमी होत असेल, तर त्यांच्यावर योग्य ती कलम लावून तुम्ही कारवाई करा. परंतु तुम्ही राहूच शकत नाही इथे असं म्हणणं हे अत्यंत अन्यायाचं आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आपणसुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की वनक्षेत्रामध्ये राहणारे जे गरीब लोक आहेत, प्रामुख्याने ते आदिवासी आहेत, यांच्या हक्कांचं संरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे. कोणताही कायदा, कोणतंही शासकीय धोरण किंवा कोणतंही शासन याच्या आडवं येणार नाही याची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. धन्यवाद. मैं माने साहब, डॉक्टर माने साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि वो अध्यक्ष का स्वागत करें. काजी बदर यांना रिक्वेस्ट करतो की ते सिराज भाईचं स्वागत करावं. पिंपळे साहेब, मॅडमचं स्वागत करणे.